राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुणे स्टेशनजवळील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध संस्था संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्त टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार वंदना चव्हाण आदींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राष्ट्रपित्यास अभिवादन केले. गांधी जयंतीचं निमित्त साधून पुण्यातील तरुण हर्षल लोहकरे त्याच्या मित्रांसह 2500 पुस्तके राज्याच्या विविध भागात वाटणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली.